छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली आहे. अज्ञात समर्थकाकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी बघायला मिळते. बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगरामधलं हे बॅनर आहे. अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे बॅनर लावलंय. महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला, असा आशय यावर आहे. आणि एक प्रकारे विरोधकांवर या माध्यमातून निशाणा साधण्यात आलाय. बॅनर लावून कोणी बहुजनांचा नेता होत नाही असं अंबादास जानवेंनी हे बॅनर बघून समाचार घेतलाय. तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढला असा सवाल देखील दानवेंनी फडणवीसांना केलाय. फडणवीस स्वतःच्या खुर्शीसाठी झटले असा हल्ला बोल देखील अंबादास दानवेंनी केलाय. तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही तुमच्याच लोकांच्या डोळ्यात खुपला, असंही अंबादास दानवे म्हणाले. बहुजनांसाठी लढला हा माझा प्रश्न आहे. आज मराठा समाजाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील सातत्यानं उपोषण आंदोलन करतात. ओबीसीसाठी सुद्धा सातत्यानं हाके आहेत ते आंदोलन करतात. आदिवासी आमदारांनी मंत्रालयात उड्या मारल्या. तुमच्याच लोकांच्या डोळ्यात खुपता तुम्ही. तुम्ही एकनाथ खडसेंच्या डोळ्यात खुपले, तुम्ही विनोद तावडेंच्या डोळ्यात खुपले, तुम्ही पंकजाताईंच्या डोळ्यात खुपले. बॅनर लावून कोणी बहुजनाचा नेता होत नाही. बॅनर लावून कोणाच्या डोक्यात कोणी डोळ्यात कोणी खुपत पण नसतं. खुपले तुम्ही तुमच्याच डोळ्यात आणि झटले तुम्ही स्वतःच्या खुर्चीसाठी. डोळ्यात तुम्ही तुमच्याच लोकांच्या, बाकीच्या नाही. तुमच्याच लोकांच्या डोळ्यात खुपता तुम्ही. तुम्ही एकनाथ खडसेंच्या डोळ्यात खुपले, तुम्ही विनोद तावडेंच्या डोळ्यात खुपले, तुम्ही अमित शहांच्या डोळ्यात खुपले, तुम्ही पंकजाताईंच्या डोळ्यात खुपले. कारण तुम्ही या बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एकनाथ खडसेंचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजाताईंचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, विनोद तावडेंचा. हे कोण? हे बहुजन नाही आहे. मग कोणत्या बहुजनांसाठी तुम्ही झटले?